पुढची महत्वाची बातमी बघूया पुणे महानगरपालिकेचा कारभार काय दर्जाचा आहे हे स्पष्ट करणारं एक उदाहरण आम्ही आज तुमच्या समोर ठेवणार आहोत अडतीस वर्षांपूर्वी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या नावे दोन हजार पंधरामध्ये कागदपत्र सादर केली जातात आणि त्या आधारे महानगरपालिकेत आकाशचिन्ह विभागाचा परवाना दिला जातो काय आहे हे सगळं प्रकरण पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट अक्षय हितोडेंच्या वडिलोपार्जित जमिनीत उभं असलेलं हे होर्डिंग गेली सात वर्ष असंच बेकायदेशीरपणे उभा आहे या होर्डिंगला जागा मालक म्हणून अक्षय यांच्या पणजोबांनी परवानगी दिली त्यांचा मृत्यू उपलब्ध कागदपत्रानुसार एकोणीशे सत्याहत्तर ला झालाय मात्र पुणे महानगरपालिकेतल्या आकाश चिन्ह विभागातल्या अधिकाऱ्यांनी एम एन शितोळे यांच्या नावे दोन हजार पंधरामध्ये मध्ये जाहिरात कंत्राटदाराला आकाशचिन्ह परवाना दिलाय एक परवाना काढला गेला तो तो परवानाचं एफिड म्हणजे आता ते जे एफिडेव्हिट होतं ते त्यांच्या मृत्यूच्या अडतीस वर्ष नंतर आहे हे मी महानगरपालिकेला वारंवार दाखवलं डेथ सर्टिफिकेट सुद्धा घेऊन गेलो तर फक्त इकडून मला ह्या ऑफिस त्या ऑफिस आणि त्या ऑफिस दुसऱ्या ऑफिसमध्ये जा पळवल्या जात जाहिरात कंत्राटदारानं पुणे महानगरपालिकेकडे शितोळेंच्या सहीची खोटी कागदपत्र दिली

न्यूज एटीन लोकमत या प्रकरणाला वाचा फोडताच अधिकारी संबंधित होर्डिंग तातडीनं काढून टाकू असं सांगू लागलेत मग प्रश्न हा आहे की इतके दिवस बेकायदा होर्डिंग उभं राहून सुद्धा महापालिकेचे अधिकारी कर्मचारी कारवाई का करत नाही व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे न्यूज एटीन लोकमत पुणे आणि याच महत्वाच्या मुद्द्यासंदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपले पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनवणे सोबत आहेत सध्या वैभव या बेकायदेशीर होर्डिंगला नेमकं कुणाचं अभय हा महत्वाचा प्रश्न या सगळ्यातनं उपस्थित होतोय पालिका अधिकारी नेमकी काय माहिती देत आहेत कंत्राटदारांकडनं नेमकं काय समजतंय हे सगळं नेमकं गौड बंगाल आहे तरी काय अजिंक्य सदोतीस वर्षांपूर्वी एका व्यक्तीचा मृत्यू होतो आणि त्याच्या नावे दोन हजार पंधरामध्ये पुणे महापालिकेत एक प्रतिज्ञापत्र दिलं जातं ज्याला सत्यकथन असं म्हटलं जातं याचा अर्थ शपथ घेऊन शपथपत्र ज्याला आपण म्हणतो शपथ घेऊन एखादी गोष्ट सांगितली जाते ती सत्य असल्याचा हवाला देण्यासाठी आणि असं एक शपथपत्र विमल पब्लिसिटीच्या नावानं देण्यात आलं ज्याच्यावरती एम एन शितोळे जे, जे सदोतीस वर्षापूर्वी मृत्यूमुखी पावलेले आहेत त्यांची सही होती आणि त्यांच्या नावे जे ॲफिडेविट देण्यात आलं त्यावरून या विमल पब्लिसिटीला या होर्डिंगसाठी महापालिकेनं आकाशचिन्ह परवाना दिला एक दोन दिवस नाही तर तब्बल पाच वर्ष हा परवाना मृत व्यक्तीच्या नावे विमल पब्लिसिटी वापरत होती जेव्हा त्यांचे पंतू अक्षय शितोळे यांच्या हा सगळा प्रकार लक्षात आला त्यांनी कागदपत्र मागवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर चार चार वेळा ही कागदपत्र नेऊन दिली मात्र तरी सुद्धा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याच्यावर कारवाई केली नाही जेव्हा लोकशाही दिनाला अखेर या सगळ्याबाबत अतिरिक्त आयुक्तांनी तातडीनं कारवाई करायचे आदेश दिले तेव्हा हे होर्डिंग वरूनच कापून टाकण्यात आलं त्याचा पायामूळ तसाच ठेवण्यात आला आठ दिवसानंतर कारवाई केली असं नोंद करण्यात आलं आणि आठ दिवसांनी पुन्हा दुसऱ्या पब्लिसिटी एजन्सीच्या नावे तिथं होर्डिंग उभं राहिलं ज्याला आज तागायत परवानगी नाही आहे मात्र रोज जवळपास पंधरा ते वीस हजार रुपयाचा दर असलेला तीस बाय वीस स्क्वेअर फुटाचं हे होर्डिंग रोज साधारण जिथं वीस हजार रुपये मिळतात जाहिरातीचे असं होर्डिंग बेकायदा त्याच मालकानं दुसऱ्या पब्लिसिटीच्या नावानं सुरू केलेलं आहे आणि महापालिकेचे अधिकारी म्हणतात की आता आम्ही काही करू शकत नाही कारण जो परवान्यासाठीचा अर्ज केलेला आहे तो अर्ज आम्ही निकाली काढला म्हणून हा जो पब्लिसिटीचा मालक आहे तो कोर्टामध्ये गेलाय आणि जोपर्यंत कोर्टानं आम्हाला सांगितलं नाही तोपर्यंत आम्ही आता पाडू शकत नाही मूळ मुद्दा असा आहे की जर कोर्टानं पाडण्यासाठी स्टे दिलेला नाही तर महापालिकेचे अधिकारी कशाची वाट बघतात याचा अर्थ सरळ सरळ आहे रोज वीस हजार रुपये म्हणजे महिन्याकाठी सहा लाख रुपयांपर्यंतचं हे गणित आहे वर्षाला आपण हे समजू शकतो गेले दोन वर्ष अशाच पद्धतीनं बेकायदा हे होर्डिंग कारवाई केल्यानंतरही उभं राहतं याच्या मागे सरळ सरळ आर्थिक लागेबांधी दिसून येतात जेव्हा आपण अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतची प्रश्न जे आहेत ते विचारले त्यावेळेस या अधिकाऱ्यांनी हे मान्य केलं आणि त्यानंतर त्यांनी तातडीनं या होर्डिंगवर कारवाई करावी असं लेखी पत्र जे आहे ते संबंधित विभागाला दिलं आकाशच्या विभागाला आता कारवाई कधी का होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बिलकुल पण वैभव या सगळ्यामध्ये जे जबाबदार अधिकारी होते ज्यांनी तर या सगळ्यात लक्ष घालून तातडीनं कारवाई करणं अपेक्षित होतं जे कंत्राटदार होते ज्यांनी या सगळ्याच्या बाबतीत तातडीनं काहीतरी दखल घेत जर कदाचित दुसऱ्याच्या जागेवर हे होर्डिंग्ज उभारले गेले होते तर त्या दृष्टीनं ते हलवणं गरजेचं होतं मात्र मग हे इतकी वर्ष का झालं नाही आर्थिक बाजूच होती या मागे एकमेव कारण वाटतंय आर्थिक विषय लागेबांधे जे आहेत ते तर नक्की असणार मात्र त्याबरोबर राजकीय दबावाचा यामध्ये काही प्रकारे का हा सुद्धा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे काही राजकीय लागेबांधे या पब्लिसिटी एजन्सीच्या मालकाचे आहेत का जो हे होर्डिंग तिथं लावतोय सातत्यानं हे अनेक मुद्दे आहेत ज्यांची मूळ जागा आहे त्या अक्षय शितोळ्यांना अनेक वेळा धमक्या आलाय या सगळ्या प्रकरणामध्ये मात्र तरी सुद्धा त्यांनी चिकाटीनं सातत्यानं पाठपुरावा करून या संदर्भातली कारवाई केली एक बाब यामधली अत्यंत खेदानं नमूद करावी लागेल राजपत्रित अधिकारी असलेले संदीप कदम यांना हा। स्वतःला हे मान्य आहे त्यांनी त्याचा अभिप्राय लिहिलाय की या सगळ्या प्रकरणामध्ये महापालिकेची फसवणूक झाली किंवा खोटी माहिती दिली आहे ते संदीप कदम फोर्जरीच्या गुन्ह्यामध्ये म्हणजे खोटं शपथपत्र मृत व्यक्तीच्या नावे शपथपत्र दिल्याची तक्रार जी आहे ती पोलिसांमध्ये का करत नाही ही एक या मागचा प्रश्न म्हणजे या बेकायदेशीर होर्डिंगला नेमकं कोणाचं अभय आहे या मागे नेमकं कोण कोण आहे असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत वैभव धन्यवाद ही माहिती दिली त्याबद्दल एका ब्रेकची वेळ झाली आहे बघत राहा न्यूज एटीन लोकप्रति